गुड मॉर्निंग एवरीवन। आई नो वी हैव स्टार्टेड द टॉपिक डेटा एनालिसिस, बट आपले मागच्या याच्यातले डिटेल एस्टिमेट मध्ये दोन पॉइंट्स राहिले होते। फर्स्ट इज वुड वर्क इन डोअर फ्रेम अँड डोअर पॅनल अँड द स्कर्टिंग। ओके, सो वी आर गोइंग टू कवर दॅट पर्टिक्युलर टॉपिक इन दिस पर्टिक्युलर लेक्चर। ओके, सो फर्स्ट कैलकुलेटिंग द वुड वर्क इन डोर फ्रेम्स एज वेल एज द पैनल्स। ओके, एज वी ऑलरेडी नो डोर फ्रेम म्हणजे एक तुम्हाला माहितीच असेल, वी आर द फ्रेम विच इज प्रोवाइडेड टू प्रोवाइड अवर पर्टिक्युलर डोर पैनल, टू होल्ड द पर्टिक्युलर डोर पैनल। ओके, वी प्रोवाइड अ पर्टिक्युलर फ्रेम विच इज नोन एज अ डोअर फ्रेम। ओके, सो डोअर फ्रेमचे मेन तुमचे दोन पार्ट्स असतात, एक म्हणजे तुमचे व्हर्टिकल्स। एक म्हणजे तुमचे, ओके, व्हॉट एव्हर द व्हर्टिकल पोस्ट इज, अँड अनदर इज अ हॉरिझॉन्टल पोस्ट, दिस इज द इन केस ऑफ द डोअर आहे। ओके, खाली तुमचे काय टाइल्स असतात, डायरेक्ट तुमच्यावर डोअर स्टेप असते। ओके, किंवा आपण अदर सुद्धा प्रोव्हाइड करतो। ओके, सो जनरली इन पर्टिक्युलर डोअर केस, पार्ट्स ऑफ द पर्टिक्युलर डोअर केस विल बी फर्स्ट टू व्हर्टिकल पोस्ट, ओके, अँड वन हॉरिझॉन्टल पोस्ट। सो वी आर कॅल्क्युलेटिंग द पर्टिक्युलर क्वांटिटी इन द मीटर क्यूब। ओके, रिमेंबर दॅट फॉर द वुड वर्क इन डोअर फ्रेम वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी इन द मीटर क्यूब, बिकॉज द वुड वर्क इज ऑफ द हायर क्वालिटी। ओके, जे काही तुमचे सागवान लाकडाचे वगैरे आपण डोअर फ्रेम करतो, कारण ते टिकाऊ असले पाहिजे। ओके, टू हॅव इट इज लॉंग लास्टिंग, देअर फॉर वी प्रोव्हाइड द डोअर फ्रेम ऑफ द बेटर वुड वर्क। ओके, सो ओके, सो द पार्ट विल बी फर्स्ट विल बी द टू हॉरिझॉन्टल पार्ट एंड वन वर्टिकल लॉग। ओके, ऑल्सो इन केस ऑफ द पर्टिक्युलर डोअर केस, ओके, तीन साइड ने तुमच्या डोअरला ओके असेल, दोन वर्टिकल साइड खाली जे काही असेल तुमचं, तिथे आपण टाइल्स प्रोव्हाइड करणार आहोत। ओके, एज वेल एज इन केस ऑफ द डोअर वी प्रोव्हाइड अ पर्टिक्युलर स्लॉट। ओके, जे काही तुमची ओरिजिनल डोअर केस असेल त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर स्लॉट आपण इथे प्रोव्हाइड करतो। ओके, यू हॅव सीन दॅट पर्टिक्युलर स्लॉट, एक खाचा म्हणतो आपण त्याला, किंवा दॅट पर्टिक्युलर स्लॉट इज सो दॅट द पर्टिक्युलर पॅनल शुड बी प्रॉपरली फिटेड विथ द पर्टिक्युलर डोअर फ्रेम, सो दॅट देअर विल बी नो गॅप्स इन द पर्टिक्युलर डोअर फ्रेम अँड देअर विल बी अ प्रॉपर क्लोजिंग ऑफ द पर्टिक्युलर डोअर। ओके, सो वेन वी से दॅट द कॅल्क्युलेट द वुड वर्क इन डोअर फ्रेम अँड डोअर पॅनल अँड द साईज ऑफ द फ्रेम इज 120 बाय 80 मीटर विथ अ 25 mm बाय 12 mm स्लॉट फॉर द पॅनल्स। ओके, सो साईज ऑफ द फ्रेम इज 120 बाय 80 मीटर। एज वी ऑलरेडी नो द पर्टिक्युलर डोअर फ्रेम विल ऑलवेज हॅव द जी काही तुमचं आपल्या जे काही तुमचे हॉरिझॉन्टल असेल, ओके, हॉरिझॉन्टल डिस्टन्स विल बी 120, वेअर ॲज द पर्टिक्युलर डिस्टन्स विच इज कोइन्साइडिंग विथ द वॉल, इट विल बी पॅरलल टू द वॉल, इट विल बी 80 mm। ओके, सो ऑलवेज रिमेंबर दॅट जी तुमची परपेंडिक्युलर टू द वॉल असेल दॅट पर्टिक्युलर विल बी ऑलवेज ग्रेटर, वेअर ॲज द हॉरिझॉन्टल ऑर पॅरलल टू द पर्टिक्युलर वॉल, ओके, द पोस्ट जे काही पोस्टचं डायमेन्शन असेल विच इज पॅरलल टू द पर्टिक्युलर कोर विल ऑलवेज बी लेस दॅन द हॉरिझॉन्टल्स। ओके, सो जेव्हा आपण म्हणतो की 120 बाय 80 मीटरचे जेव्हा पर्टिक्युलर 120 बाय 80 मीटरचे जेव्हा आपण डोअर पॅनल आहे, इन दॅट केस द 120 मीटर इज दिस पर्टिक्युलर लेंथ, ओके, अँड द 80 मीटर इज दिस पर्टिक्युलर लेंथ, ओके, विड्थ ऑर लेंथ म्हणा तुम्ही। ओके, सो जस्ट रिमेंबर दॅट पर्टिक्युलर अँड द स्लॉट इज गिवन, दॅट पर्टिक्युलर स्लॉट इज दिस पर्टिक्युलर स्लॉट। ओके, हा जो काही तुमचा स्लॉट असेल इथं, दॅट वन एज द गिवन एज द 5 mm बाय 12 mm। ओके, सो जनरल तुम्ही डोअर जर बघितला असेल तुमच्या घरात असता, तर डोअर पॅनल डोअर फ्रेम जर तुम्ही बघित असेल, एक तुम्हाला रफ आयडिया आहे, ओके, त्याचे डायमेन्शन कसे आहेत फक्त ते लक्षात घ्या फक्त। ओके, सो इफ यू से दॅट द दिस इज द पर्टिक्युलर डोअर फ्रेम, ओके, इफ यू से दॅट दिस इज पर्टिक्युलर डोअर फ्रेम, ओके, ही तुमची पर्टिक्युलर डोअर फ्रेम आहे, तर तुम्हाला दिस द रेड पर्टिक्युलर ब्लॉक इज द डोअर पॅनल। ओके, ऑल द दिस पर्टिक्युलर ठीक असेल, तर तुमची डोअर फ्रेम आहे एवढी, ओके, त्याच्यावर तुमचं डोअर पॅनल फिट करायचं आपल्याला। ओके, सो व्हेन आय से दॅट द पर्टिक्युलर डायमेन्शन ऑफ द डोअर फ्रेम इज 120 बाय
80 meter, 120 mm by 80 mm, and the slot is 25 mm by the 12 mm. ओके, सो व्हाट डज दॅट मीन. ओके, डोअर तुमचा असा उघडेल. ओके, डोअर पॅनल जे काही असेल तुमचं आणि ही तुमची डोअर फ्रेम असेल. ओके, दिस आर द डोअर फ्रेम्स ॲट द टू एंड्स. ओके, सेक्शन ऑफ द पर्टिक्युलर डोअर फ्रेम. ओके, सो द डायमेन्शन्स विल बी, इफ यू कन्सिडर दिस पर्टिक्युलर डोअर फ्रेम, द डायमेन्शन्स विल बी अगेन, इथं तुमची जी वॉल असेल त्याला पॅरलल जी पर्टिक्युलर लेंथ आहे दॅट इज 80 mm. द हॉरिझॉन्ट परपेंडिक्युलर जी काही लेंथ असेल दॅट विल बी 120 mm. And this for the slot again, the longer dimensions will be 25 mm, shorter will be 12 mm. Okay, which is perpendicular to that particular the door jo hai, door panel jitha fit with pg length asel tumchi, that will be 12 mm. Okay, so just remember the first those particular dimension. Okay, try to understand this particular dimension. Okay, so if we consider this particular door size, okay, first let's calculate the door work or the sorry woodwork in door for the door d1. okay, d1 साठी तुम्हाला आता समजा woodwork in door frame calculate करायचं असेल. In that case the size of the opening is for d1, the size of the opening is 1.5 by 2.1 meter. okay, 1.5 is the length, whereas 2.5 is the height of that particular opening. okay, so if we consider this particular opening as a d1, okay, hi d1 chi opening aahe tumchi, the width is, okay, width ji asel tumchi asel 1500 meter, means 1.5 meter, sorry mm aahe ita. okay, 1500 mm or 1.5 meter, and the 2100 mm or 2.1 meter. okay, this is the opening we have to provide that particular door. ata ya opening madhe apan tyanantar डोअर फ्रेम प्लेस करणार. ओके, डोअर फ्रेम विल बी प्लेस लाईक इन दिस पर्टिक्युलर ओपनिंग, द डोअर फ्रेम विल बी प्लेस लाईक दिस. ओके, ही जी पर्टिक्युलर ओपनिंग असेल त्याच्यामध्ये आपण इथं दोन व्हर्टिकल पोस्ट तुमच्या येतील आणि इथं एक हॉरिझॉन्टल पोस्ट येईल तुमची. ओके ओके, सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू प्रोव्हाइड दॅट पर्टिक्युलर डोअर फ्रेम. ओके, टू व्हर्टिकल पोस्ट विल बी देअर अँड वन हॉरिझॉन्टल पोस्ट विल बी देअर. ओके, वुडन पोस्ट विल बी देअर. Okay, remember that too, as a grip we are going to provide that particular ji tumchi opening asel tacha madhe ajun apan je ki horizontal post ahe te insert karna, so that it will be ani hold pass tumche yacha nantar asnar asle to hold pass vagere, and also the head of that particular or the horizontal post of that particular horizontal post of that particular frame will be inserted into the particular wall. This is also known as a horn. Okay, head jo kai tumcha aahe tyala projection asel, that projection is also known as a horn. Okay, tumcha building construction material madhe zalela asel. Okay, details of the drawing, okay, your naming of that particular je kai doors, frames and windows asel, so ita apan ek horn manun as a support or as a lintel manun apan provide karto. Okay, projection. Okay, so now we are going to calculate that particular quantity. Okay, we already have the cross section of that particular frame. Okay, cross section multiplied by the length will give us the quantity in the meter cube. Remember that for the door frame we are going to calculate the quantity in the meter cube, whereas for the door panel we are going to calculate the quantity in the meter square. Okay, so first we are going to calculate the length of this particular horizontal post. Okay, then we are going to calculate the length of this particular horizontal vertical post, and then we are going to calculate the quantity of the horizontal length of that particular horizontal post. Length multiplied by particular cross section area will give us the quantity in the meter cube. Okay, but the horizontal ji length tumhala find out karayche. Okay, so first woodwork in door frame okay, woodwork in door frame d1. okay, so first calculating the length of the vertical log. Okay, jo ke vertical post asel ki log asel tachi length tumhala find out karayche. Okay, now we know that this particular length is 2.1. okay, tumhara size of the particular opening height 1.5 by 2.1. okay, so to calculate the length of the particular vertical log we will have to deduct this particular thickness or the depth of the हॉरिझॉन्टल लॉग. ओके, ही जी काही पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल लॉगची जी काही थिकनेस असेल ती तुम्हाला डिडक्ट करायची आहे. ओके, सो दॅट वी विल गेट द
ही जी असेल तेवढे मायनस करावे लागेल फ्रॉम द 2100. ओके सो 2100 मायनस 0.08 दॅट इज 80 mm. ओके 80 mm जे असेल तुमचं ते तुम्हाला मायनस करावं लागेल, दॅट इज द थिकनेस ऑफ दिस पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल लॉग. ओके सो 2100 मायनस 80 mm विल गिव अस द क्वांटिटी विल गिव अस द लेंथ ऑफ दिस पर्टिक्युलर वर्टिकल लॉग. ओके सो 2.1 मीटर माइनस 0.08 ओके और 2100 माइनस 80 mm दैट विल गिव अस द लेंथ ऑफ द वर्टिकल लॉग एज 2.02 मीटर. ओके टोटल लेंथ तुमची होती 2.1 मीटर. यू हैव टू कैलकुलेट द हाइट ऑफ दिस पर्टिक्युलर और द लेंथ ऑफ द वर्टिकल लॉग, त्याच्यामुळे आपण ही पर्टिक्युलर थिकनेस माइनस केली, दैट इज 80 mm. ओके सो द वर्टिकल लॉग लेंथ ऑफ द वर्टिकल लॉग विल बी 2.1 वर्टिकल लॉग विल बी 2.1 माइनस 0.08 दैट इज 80 mm इक्वल्स टू 2.02 मीटर. ओके सो दैट विल बी योर लेंथ ऑफ द पर्टिक्युलर वर्ट नंबर ऑफ वर्टिकल लॉग्स विल बी 2. ओके दोन्ही साइडचे दोन, हा एक वर्टिकल लॉग झाला तुमचा, हा दुसरा वर्टिकल लॉग झाला, देअर फोर द नंबर्स विल बी 2. लेंथ तुमची जी येईल 2.02 मल्टीप्लाइड विथ द ब्रेथ एंड द हाइट. ओके वी ऑलरेडी नो दैट द सेक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर जो असेल तुमचा लॉग इज 120 mm बाय 80 mm. ओके नाउ फॉर दिस पर्टिक्युलर पोर्शन. ओके आता ओरिजिनल जो काही तुमचा सेक्शन आहे दिस विल बी आपण कन्सिडर करतो आहे 120 बाय 80 मीटर, म्हणजे आपण याला एक होल म्हणून कन्सिडर करत आहोत. ओके वी आर नॉट कन्सिडरिंग दिस पर्टिक्युलर डिडक्शन. ओके सो इन केस ऑफ द वुड वर्क इन टू अवर फ्रेम टू गिव अस अ सिंपल सैंपल सिंपल कैलकुलेशन वी डू नॉट कन्सिडर दिस पर्टिक्युलर डिडक्शन इट फॉर द वेस्टेजेस. ओके जे काही तुमचे वेस्टेजेस होणार आहेत त्याच्यासाठी आपण हा जो काही 25 mm बाय 12 mm चा जो काही आपण स्लॉट प्रोव्हाइड करणार आहोत ते सोडून देतो, फक्त आपण डायरेक्टली कन्सिडर करतो 120 mm बाय 80 mm. ओके बट दिस ओनली व्हॅलिड फॉर द वेअर द वर्क इज लेस. ओके समजा तुमचं वर्क खूप जास्त असेल, नंबर ऑफ स्टोरीज असतील तुमच्या, मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल, अगदी 50-60 समजा स्टोरीज असेल तुमच्या, प्रत्येकाला समजा 2-3 हे असेल, दोन तीन अपार्टमेंट असतील, इन दॅट केस द क्वांटिटी ऑफ द वुड वर्क विल बी वे मच हायर. ओके त्याच्यामुळे जर इथं स्लॉट जर आपण मिस केला इन दॅट केस वी आर गोइंग टू ऑफर द वे मच कॉस्ट दॅन द वेस्टेजेस. ओके सो दिस ओनली अप्लायज टू द स्मॉल स्केल वर्क. आणि आपण जनरली जर तुम्हाला आपलं जे काही 1 BHK प्रॅक्टिकल मध्ये आपलं एक्झाम्पल होणार आहे, ओके वेदर इट इज लोड बेरिंग स्ट्रक्चर ऑर आरसी स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये आपण हा जो काही डिडक्शन आहे ते कन्सिडर करणार नाही, आपण एक डायरेक्ट 80 mm बाय 120 mm घेणार आहोत. आणि हा जो काही तुमचा डिडक्शन आहे दॅट विल बी लिव्ह फॉर द वेस्टेजेस. ओके सो द एरिया फॉर दॅट पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द पर्टिक्युलर फ्रेम विल बी 80 mm बाय 120 mm. ओके जे काही तुमचे साईज असेल 80 mm बाय 120 mm. And remember this particular slot is left, we are not directing that particular slot because we are considering it for the wastages. Okay, so the okay so the breadth will be 0.08 and the height will be 0.12. okay height ani hai ek don option gya. Okay breadth ani height generally consider karu naka. Okay एक क्रॉस सेक्शन आहे आपला, त्यामुळे एक जनरल कन्सिडर केलेला आपण ते. ओके क्रॉस सेक्शन विल बी 0.08 मल्टीप्लाइड बाय 0.12 इट विल बी मल्टीप्लाइड बाय लेंथ दैट विल गिव अस द क्वांटिटी इन द क्यूबिक मीटर. सिमिलरली फॉर द हॉरिजॉन्टल लॉग नाउ नाउ ओके नाउ सिमिलरली फॉर द हॉरिजॉन्टल लॉग. ओके वी ऑलरेडी नो दिस पर्टिक्युलर डिस्टन्स. ओके ऍज सॉरी दिस पर्टिक्युलर डिस्टन्स इज 1500 mm. ओके किंवा 1.5 मीटर तुमचं इथपर्यंतचं डिस्टन्स आहे. ओके त्यामध्ये तुम्हाला फक्त काय ऍड करावं लागेल, जे काही हॉर्न्स असतील तुमच्या पर्टिक्युलर दोन्ही साईडला जे काही हॉर्न्स असतील, ओके दॅट पर्टिक्युलर हॉर्न इज ऑफ द 100 mm. ओके 100 mm आपण कन्सिडर करू हॉर्न. So in that case, the length of the horizontal log will be 1.5 meter plus 0.1 meter for this end plus 0.1 meter for this particular end.
So it will be 0.2 meter. So the dimensions will be 1.7 meter. ओके हॉरिझॉन्टल लेगची लेंथ तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके ऑलरेडी तुमच्याकडे डायमेन्शन इथपर्यंत आहे. ओके दॅट इज डोअर साईज दॅट इज 1.5 मीटर. त्यामध्ये फक्त तुम्हाला हा हा एक हॉर्न आणि हा एक हॉर्न ऍड करायचा आहे. ओके सो इट विल बी 1.5 प्लस 0.1 0.1 फॉर दिस पर्टिक्युलर एंड. ओके जर हॉर्न तुम्हाला दिलेला नसेल पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये तर 100 mm कन्सिडर करायचं आहे तुम्हाला. ओके जनरली आपण 100 mm करतो. ओके जर हॉर्नची लेंथ तुम्हाला दिलेली नसेल इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल देन वी आर गोइंग टू कन्सिडर इट इज 100 mm. ओके सो 1.5 प्लस 0.1 प्लस 0.1 दॅट विल गिव्ह अस द टोटल लेंथ ऑफ दिस पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल लॉ. ओके अगेन टोटल लेंथ मल्टिप्लाइड बाय द विड्थ अँड द हाईट दॅट विल गिव्ह अस द क्वांटिटी इन द मीटर क्यूब. ओके सो इथं वेगळी हाईट येईल. ओके इथं हे नको कन्सिडर करा 1.5 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 0.1. ओके दिस विल बी युअर व्हॅल्यू. ओके 1.5 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 0.1. ओके जी काही लेंथ इन मल्टिप्लाइड बाय द क्रॉस सेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर ओके क्रॉस सेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्रेम. ओके दॅट विल गिव्ह अस द क्वांटिटी इन द मीटर क्यूब. ओके सो फर्स्ट क्वांटिटी जी असेल तुमची 0.0384 आणि ही तुमची वेगळी असेल. ओके इथं चुकली आहे तर इथं लेंथ चुकलेली आहे. सो करेक्ट क्वांटिटी कॅल्क्युलेट करायचं. ओके नेक्स्ट इज अ वुड वर्किंग डोअर पॅनल. ओके ही क्वांटिटी चेक ही बरोबर असेल. ही एकदा कॅल्क्युलेट क्वांटिटी कॅल्क्युलेट करा. ओके 1.7 घ्या. ओके दिस इज रॉंग. ओके लक्षात घ्या फक्त तेवढं. नाव वुड वर्किंग डोअर पॅनल. ओके नाव पर्टिक्युलर ओपनिंग मध्ये फ्रेम बसवल्यानंतर हा जो काही पर्टिक्युलर एरिया असेल तुमचा एवढा. ओके इथं तुम्हाला डोअर पॅनल. ओके so in case of the door panel we are going to calculate the quantity in the meter square. okay in case of the door we are going to calculate the quantity in the meter square, whereas for the door work woodwork in the door frame we are going to calculate the quantity in the meter cube. okay so for the current je kai panels asat te apan generally proper jast high class wood cha apan provide karat nahi. in case of the door panel it is either provided with the plywood or the low cost wood, whereas for the door panel jo hai to easily removable asto, apan dusra lagech add karu shakto, whereas in case of the door frame it is not removable. okay this permanent type of the structure it is fixed in the particular wall. okay so if you have to change that particular door frame then we have to do the more work. okay in case of the woodwork we are going to provide the richer okay higher quality of the material. okay that is sagwan lakud vagera apan provide karnar. okay whereas in case of the door panel the material will be of the lower quality. okay it can be easily replaced with the another material at the later stages. okay so cost cutting can be done in the door panel. okay therefore the quantity of the door panel will be calculated in the meter cube. okay so that okay jasta cost asyamule apan quantity je asel ti meter square madhe calculate karto. sorry for the door panel. So we have to calculate this particular area which is remaining area from this particular opening. So first calculate the length calculate kartana. okay so first calculating the length hi tumhala particular in between length tumhala calculate karaychi ahe. okay we already note that the end to end distance is 1.5 meter and the thickness of this particular frame is 80 mm. okay but thickness of this particular frame is 80 mm and this particular will be 1500 mm. okay so 1500 minus 80 that will give 80 from this particular end and 80 from this particular end that will give us this length of this particular door panel. okay so
woodwork in door panel will be 1.5 minus 2 multiplied by 0.8 on the either side. Okay, doni side la je kai asel 2 multiplied by 0.8, 0.8, that is the thickness of our particular door frame. Okay, as well as plus we are going to add the slot. Okay, suppose this is 1.5 meter, we are going to deduct this particular 80 mm and 80 mm. Hi tumhala idhi particular distance bhette proper fixation of the particular door panel to the door frame. We provide a slot itha apan jo provide karto itha हा जो काही स्लॉट प्रोव्हाइड करतो त्याची सुद्धा विड्थ आपल्याला ऍड करावी लागेल. सो दॅट वी विल गेट द प्रॉपर लेंथ ऑफ दिस पर्टिक्युलर डोअर पॅनल. ओके, जी काही डोअर पॅनल आहे त्याची इथपर्यंत प्रॉपर लेंथ मिळवण्यासाठी तुम्हाला जो काही इथं स्लॉट आपण जो काही प्रोव्हाइड केलेला आहे तो सुद्धा ऍड करावा लागेल. देअरफोर फर्स्ट 1.5 मायनस 0.08 दॅट इज 80 mm ऑफ दिस पर्टिक्युलर विड्थ ऑफ दिस पर्टिक्युलर डोअर पॅनल प्लस ही जी काही तुमची स्लॉटची जी काही थिकनेस असेल that is I think 12 mm. okay, so it is 12 mm. so 1.5 minus 0.8 minus 0.8 plus 1 point, sorry plus 0.12 for this particular one slot and again 0.012 for this particular slot. Okay, that will give us the proper length of that particular door panel. Okay, door panel. Okay, adding that particular slot thickness, that is 2 multiplied by 0.12. okay, first we are going to deduct that particular width of the thickness of that particular door frame and then add the slot thickness. Okay, to get the proper length of our door panel. Okay, similarly for the height, while calculating the height of this particular door panel, okay, ha jo ka door panel ahe tumcha ha yacha height calculate karnyasathi 2.1 minus thickness of this particular door panel, okay, that is 0.08 plus again itha sudha tumcha varti ek slot asnar ahe, okay, varcha head la sudha, so to ek slot, that is 0.012, that will give us the proper height of that particular door panel. Okay, so the height will be 2.1 minus 0.08 plus 0.12. okay, आता इथं दोन मल्टीप्लाय केले होते कारण आपला दोन मशीन होते, दोन्ही साइडला तुमचा हेड होता. ओके, डोअर फ्रेम होती एज वेल एज स्लॉट होता, बट इन केस ऑफ द हाइट ओनली ऍट द अप्पर साइड जो आहे तेच तुमचा फक्त हॉरिझॉन्टल लॉग आहे किंवा फ्रेम आहे. ओके, बॉटमला तुमची कोणतीही फ्रेम नाही, त्यामुळे इथं काही डिडक्शन होणार नाही, फक्त वरचं तुम्हाला डिडक्शन करावं लागेल. ओके, सो 2.1 मायनस थिकनेस ऑफ दिस पर्टिक्युलर लॉग, ओके, जी काही लॉगची थिकनेस आहे दॅट इज 0.80 mm, ओके, सॉरी 80 mm, प्लस जो काही तुमचा स्लॉट असेल त्या स्लॉट तुम्हाला ऍड करावं लागेल. स्लॉट इज ऑफ द 12 mm थिकनेस, 0.02 प्लस 0.02, दॅट विल गिव्ह अस द हाईट ऑफ द पर्टिक्युलर डोअर पॅनल. ओके, सो लेंथ मल्टिप्लाइड बाय हाईट विल गिव्ह अस द क्वांटिटी इन द मीटर स्क्वेअर. ओके, length of the particular woodwork, okay, multiplied by height will give us the quantity in the meter square. So calculate the length and the height of the woodwork in door panel. Okay, okay. Okay, then the height will the okay 2.03 is 32 is correct. The length will 1.364. okay, cross verify kara bakta hi quantities. Okay, height will be 2.032, so 1.306, that is length multiplied by height will give us the area of that particular door panel. Okay, so kai area ayel tumcha, that will be your quantity of the woodwork in
डोअर पॅनल. ओके, दोन वेगवेगळ्या क्वांटिटी आहे, लक्षात ठेवा फक्त. ओके, वुड वर्क इन डोअर फ्रेम इज द वर्क अँड वुड वर्क इन डोअर पॅनल इज अनदर आयटम ऑफ द वर्क. ओके, दोन्ही सेम नाहीत तुमचे, दोज आर डिफरंट. ओके, नेक्स्ट इज द वुड वर्क इन डोअर सॉरी विंडो फ्रेम अँड विंडो पॅनल. ओके, नाउ द कॅल्क्युलेशन्स विल बी सेम फॉर द विंडो फ्रेम ऑर द विंडो पॅनल. ओके, ओनली द एक्स्ट्रा लॉग इज ऍडेड, वन एक्स्ट्रा हॉरिझॉन्टल लॉग इज ऍडेड ॲट द बॉटम. ओके, कॅल्क्युलेशन सेम असतील तुमचे, फक्त एक एक्स्ट्रा हॉरिझॉन्टल लॉग तुमचा ॲट द बॉटम सुद्धा ॲड होतो इन केस ऑफ द डोअर सॉरी विंडो. डोअरमध्ये मॅक्झिमम वेळेस डोअरमध्ये सुद्धा आपण हॉरिझॉन्टल लॉग ॲट द बॉटम काही वेळेस ॲड करतो, बट इन केस ऑफ द जनरल जनरली आपण प्रोव्हाइड करत नाही, पण काही वेळेस ऍड करू शकतो. ओके, आपण सो कॅल्क्युलेटिंग द अगेन फॉर द डोअर सॉरी विंडो फ्रेम द टू इन्स्टेड ऑफ द वन हॉरिझॉन्टल लॉग द टू हॉरिझॉन्टल लॉग्स विल बी देअर अँड टू व्हर्टिकल लॉग्स विल बी देअर. ओके, सो अगेन कॅल्क्युलेटिंग लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लॉग मल्टीप्लाइंग विथ द क्रॉस सेक्शन एरिया दॅट इज 120 mm by 80 mm विल गिव अस द क्वांटिटी इन द मीटर क्यूब. ओके, सो फर्स्ट कॅल्क्युलेटिंग द वर्टिकल लॉग. ओके, कॅल्क्युलेटिंग द एरिया ऑफ द वर्टिकल सॉरी लेंथ ऑफ द वर्टिकल लॉग. ओके, ॲज वी ऑलरेडी नो द डायमेन्शन्स ऑफ द डब्ल्यू वन घेऊ आपण. डब्ल्यू वन डायमेन्शन इज 1.5 meter by 1.2 meter. ओके, सो हाईट इज 1.2 meter. From that particular height, we are going to deduct the thickness of the door frame, okay, or the horizontal log, that is 0.08 meter, and also as the bottom log se je kai thickness den, that is 0.08 meter. Okay, so the length of the vertical log will be 1.2 minus 2 multiplied by 0.08. okay, this is 2 for the एक तुमचा टॉपचा लॉग झाला आणि एक बॉटमचा लॉग झाला. ओके, दिस इज द हॉरिझॉन्टल पोस्ट ऍट द टॉप अँड हॉरिझॉन्टल पोस्ट ऍट द बॉटम. ओके, सो दोघींकडचे 0.08 0.08 तुम्ही डिडक्ट करणार. ओके, दॅट विल गिव्ह अस द नेट लेंथ ऑफ अवर पर्टिक्युलर व्हर्टिकल पोस्ट. ओके, सो द लेंथ इक्वल्स टू 1.2 मायनस 2 मल्टीप्लाइड बाय 0.08. ओके, दॅट विल गिव्ह अस द हाईट ही वेगळी आहे. ओके, मार्क्स आपण केल्यामुळे. ओके, दॅट विल गिव्ह अस द लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लॉग. लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेड मल्टीप्लाइड बाय हाईट विल गिव्ह अस द क्वांटिटी. अगेन द नंबर ऑफ वर्टिकल लॉग्स हियर आर 2, देअरफोर नंबर विल बी 2. द नंबर विल बी 2. ओके, नाउ अगेन फॉर द हॉरिझॉन्टल लॉग. ओके, अगेन हे now again for the horizontal log, we already know the this particular distance as 1.5 meter. So 1.5 plus this particular offset. Okay, sorry, 1.5 plus this particular offset. Okay, or horn mantho apan tela, in case horn. Okay, horn sudha mantat tela, bailacha shinga shinga mantat mhanje tela ek prakar hai. Okay, so this is horn. Okay, so the 1.5 plus length of that particular horn and the both side will give us the quantity in the meter. Okay, length of that particular horizontal log will be in the meter. So 1.5 plus 0.1 side, that is 100 mm, apan consider karu, and 0.1 and on the other side. Okay, so that will be the 1.7 again. Okay, 1.7 meter again, it will be 1.7 meter. So 1.7 meter multiplied, that is will be the length of the horizontal log. Okay, number of log will be again 2. In case of the door, the horizontal log was only 1. In case of the window, the horizontal log will be 2. Okay, 2 multiplied by the cross-sectional area, that will give us the quantity in the meter cube. Okay, hey, cross verify kara ekda. Okay, chuklela asu hota quantities.
वुडवर्क इन डोर पैनल, ओके अगेन वुडवर्क इन डोर पैनल, अगेन इन केस ऑफ द डोर पैनल वी आर गोइंग टू प्रोवाइड द वुडवर्क, हा जो काही पर्टिक्युलर एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, ओके इन केस ऑफ द डोअर पॅनल, ओके सो अगेन कॅल्क्युलेटिंग दॅट पर्टिक्युलर एरिया, द लेंथ विल बी 1.5, तुम्हाला माहिती आहे, ओके 1.5 दोन हॉरिझॉन्टल थिकनेस तुम्हाला मायनस करावं लागतील, ओके व्हर्टिकल लॉग जे आहे ते मायनस करावं लागतील, सो 1.5 मायनस 0.8 ऑन द वन साइड अँड 0.08 ऑन द अदर साइड, ओके 2 × 0.08 दॅट इज 0. व्हर्टिकल लॉगची थिकनेस एका साईडने मायनस करायची, अनदर साईडचं व्हर्टिकल लॉग ती सुद्धा थिकनेस मायनस करायची, प्लस अगेन द स्लॉट्स विल बी देअर, ओके टू प्लेस दॅट पर्टिक्युलर डोअर द डोअर फ्रेम, ओके डोअर पॅनल प्रॉपरली डोअर फ्रेमवर प्लेस खाता असतील, त्याची अगेन जी काही थिकनेस दॅट विल बी 0.12, ओके सो 2 × 0.02, ओके सो लेंथ आणि हाईट अगेन अगेन आपल्याला कॅल्क्युलेट करायची, ओके इन केस ऑफ द हाईट वाईल कॅल्क्युलेटिंग द हाईट ऑफ द पर्टिक्युलर डोअर फ्रेमची कॅल्क्युलेट करताना फक्त आपण टॉपचा जो काही थिकनेस आहे तो मायनस केला होता, ओके डोअर फ्रेमची आणि स्लॉट थिकनेस ऍड केली होती, बट इन केस ऑफ द विंडो वी आर गोइंग टू ऑल्सो डिडक्ट द थिकनेस ऑफ द डोअर फ्रेम ऑन द बॉटम अँड ऍड द थिकनेस ऑफ द डोअर सॉरी स्लॉट, ओके जो काही स्लॉट असेल तुमचा ऍड करावा लागेल, सो दॅट वी विल गेट द नेट क्वांटिटी ऑफ दिस पर्टिक्युलर हाईट, ओके तर ती जी काही क्वांटिटी येईल ओके नो प्रॉब्लेम, जी काही क्वांटिटी असेल वुडवर्क विंडो पॅनल आय थिंक 1.364, ओके अँड 1.064, ओके एकदा कन्फर्म करून क्वांटिटी इन स्क्वेअर मीटर कॅल्क्युलेट करा, ओके सो दिस इज ऑल फॉर द वुडवर्क इन डोअर फ्रेम अँड डोअर पॅनल, ओके दॅट इज नॉट द मच ऑफ द हार्ड टॉपिक, ओके यू जस्ट हॅव टू कीप दॅट पर्टिक्युलर कॉन्सेप्ट, ओके एकदा कॅल्क्युलेशन फक्त समजून घ्या, हार्ड टॉपिक नाही तुमचं, एकदम इझी टॉपिक आहे, ओके बऱ्याच वेळेस वुडवर्क इन डोअर फ्रेम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणांना, पण तो दॅट इज नॉट अ मच ऑफ द हाय हार्ड टॉपिक, ओके जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन, सो इन केस ऑफ द जर तुमचं तुम्हाला इथं क्वांटिटी जास्त असेल इन दॅट केस वी आर गोइंग टू हा जो काही स्लॉट होता त्याचं सुद्धा डिटेक्शन आपण करणार, ओके जर तुम्हाला इन केस ऑफ द मोर ॲक्युरेट पाहिजे असेल तर वेस्टेजेस न कन्सिडर करता हा जो काही पर्टिक्युलर स्लॉट आहे त्याचं सुद्धा आपण डिडक्शन करू शकतो, ओके सो डिडक्शन विल बी फेअरली सिम्पल, टोटल एरिया तुमचा आहे डायरेक्ट 120 × 80 तुमचा एरिया आहे, मायनस हा किती तुमचा 12 × 25, ओके सो 120 mm × 80 mm मायनस 12 mm × 25 mm दॅट विल गिव्ह अस डायरेक्टली गिव्ह अस अ क्रॉस सेक्शन एरिया, ओके हा जो काही पर्टिक्युलर सेक्शन आहे तुमचं त्याचा क्रॉस सेक्शन एरिया डायरेक्टली भेटेल, ओके सो लेंथ मल्टीप्लाइड बाय दिस क्रॉस सेक्शन एरिया विल डायरेक्टली गिव्ह अस द क्वांटिटी, ओके इफ यू वॉन्ट टू डिडक्ट दॅट पर्टिक्युलर स्लॉट, ओके नाही डिडक्ट केला तरी सुद्धा चालतं, पण जर तुम्हाला करायचं असेल, ओके जर तुम्हाला समजा वायवामध्ये विचारला की ते त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार, तो दॅट इज आय थिंक फिअरली सिम्पल, फक्त हा स्लॉट तुम्हाला मायनस करायचा टोटल एरियामधून, ओके सो टोटल एरिया इज 120 × 80 120 mm × 80 mm मायनस 12 mm × 25 mm विल गिव्ह अस द नेट एरिया ऑफ दिस पर्टिक्युलर फ्रेम, ओके इट मल्टिप्लाइंग बाय नेट एरिया विथ द लेंथ विल गिव्ह अस द क्वांटिटी, ओके जास्त काही फरक नाही पडत तरी सुद्धा एक क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ओके रिमेंबर दॅट पर्टिक्युलर पॉइंट पण, ओके तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये जरी डायरेक्टली केलं तरी सुद्धा तो पर्टिक्युलर पॉइंट रिमेंबर ठेवा कसं करतो आपण कॅल्क्युलेशन, ओके नेक्स्ट इज ओके नेक्स्ट इज स्कल्टिंग, ओके नाउ एज वी नो द स्कल्टिंग विल बी प्रोवाइडेड टू द ऑल ऑफ द इंटरनल वॉल्स, ओके इंटरनल वॉल्स जिथं आहे तिथं आपल्याला सर्वीकडे स्कल्टिंग प्रोवाइड करायची आहे, अँड द स्कल्टिंग विल बी मेजर्ड इन द रनिंग मीटर, म्हणजेच मीटर मध्ये आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची स्कल्टिंग मध्ये, ओके लक्षात घ्या स्कल्टिंग विल बी कॅल्क्युलेटेड इन रनिंग मीटर, ओके
रनिंग मीटर और फक्त मीटर मध्ये म्हणू आपण, म्हणजे लेंथ तुम्हाला फक्त कॅल्क्युलेट करायची दॅट पर्टिक्युलर स्कर्टिंग ची. ओके नाउ द स्कर्टिंग विल बी प्रोव्हाइडेड ऍट द जी काही तुमची पर्टिक्युलर जी काही तुमची वॉल असेल तिथे जे काही तुमचं स्कर्टिंग आहे तिथे आपण पूर्ण पेरिमीटरला आपण जे काही असेल ती आपण स्कर्टिंग प्रोव्हाइड करणार. ओके सो अशी आपण स्कर्टिंग प्रोव्हाइड करणार. ओके सो वन वे ऑफ कॅल्क्युलेटिंग दॅट पर्टिक्युलर स्कर्टिंग इज डायरेक्टली एका पॉइंट पासून स्टार्ट करायचं आणि डायरेक्टली ह्यापासून समजा स्टार्ट केलं तसं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करत चालायचं. ओके देर इज नो रूल, देर इज नो मेथड ऑर रूल फॉर कॅल्क्युलेटिंग दॅट पर्टिक्युलर स्कर्टिंग. हा एक तुमचा कॅल्क्युलेशन आहे जर तुम्ही पर्टिक्युलर मोठा प्लॅन असेल तर एका पॉईंट पासून स्टार्ट करता आणि मग ऍड करत 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 टोटल लेंथ फाइंड आउट करतात. ओके और द अनदर वे इज कॅल्क्युलेटिंग द स्कर्टिंग फॉर द ईच रूम. ओके फर्स्ट रूम वन साठी स्कर्टिंग फाइंड आउट करायची, देन रूम टू साठी फाइंड आउट करायची, देन रूम थ्री साठी फाइंड आउट करायची, त्याच्यामधून मग डिडक्शन वगैरे करायचं की ऍडिशन वगैरे करायचं. ओके सो लेट्स गो विथ दॅट पर्टिक्युलर, त्याच पर्टिक्युलर मेथडने आपण सॉल्व करू. ओके कारण याच्यामध्ये मिनिमम तुमचे जे काही मिस्टेक्स होतील त्या मिनिमम होतील. ओके सो फर्स्ट कॅल्क्युलेटिंग द स्कर्टिंग. ओके कॅल्क्युलेटिंग द स्कर्टिंग फॉर द रूम वन अँड रूम टू. ओके रूम वन आणि रूम टू साठी आपण सॉरी तिन्ही रूम साठी कन्सिडर करू. फर्स्ट आपण रूम वन साठी स्कर्टिंग कॅल्क्युलेट करायची आपल्याला. ओके सो फॉर द रूम वन डायरेक्टली कन्सिडरिंग धिस पर्टिक्युलर एरिया. ओके हा जो काही पर्टिक्युलर पेरिमीटर आहे तोच डायरेक्टली कन्सिडर करायचा आणि त्यानंतर ही जे काही ओपनिंग असेल किंवा हा जो काही डोअर असेल तो आपण डिडक्शन करून घेऊ. सिमिलरली फॉर द अदर्स ऑल्सो. ओके समजा तुमची रूम टू असेल, रूम टू साठी सुद्धा हा डायरेक्ट पेरिमीटर आपण कॅल्क्युलेट करणार आणि हा जो काही तुमचा डोअर ओपनिंग असेल ती आपण डायरेक्टली मायनस करणार. ओके सिमिलरली रूम थ्री साठी सुद्धा आपण तसंच करणार. ओके डायरेक्टली पेरिमीटर कॅल्क्युलेट करणार त्यानंतर डिडक्शन करणार. ओके सो फॉर फर्स्ट रूम वन कॅल्क्युलेशन्स विल बी ओके द लेंथ विल बी टू मल्टीप्लाइड बाय 4.3 प्लस 3.2. ओके तुम्हाला पेरिमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर रेक्टॅंगल विल बी पेरिमीटर ऑफ दिस पर्टिक्युलर रेक्टॅंगल विल बी टू मल्टीप्लाइड बाय लेंथ प्लस स्प्रेड. ओके सो 4.2 प्लस 3.2 मल्टीप्लाइड बाय 2. ओके किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता 4.2 प्लस 3.2 प्लस 4.2 प्लस 3.2. ओके एक जनरल फक्त याचा पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके यू आर रेडी नो हाऊ टू कॅल्क्युलेट द पेरिमीटर ऑफ द रेक्टॅंगल. ओके सो द लेंथ फॉर द लेंथ ऑफ द स्कर्टिंग फॉर द रूम वन विल बी 4.2 प्लस 3.2 दॅट इज द रूम डायमेन्शन्स मल्टीप्लाइड विथ द 2. ओके दॅट इज पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचा. सिमिलरली फॉर द रूम टू, रूम टू अँड थ्री अगेन इट विल बी सेम. रूम टू आणि रूम थ्री साठी अगेन ते सेम असेल तुमचं. ओके 2 मल्टीप्लाइड बाय 3.5 प्लस 3.2 2 मल्टीप्लाइड बाय 4 प्लस 3. ओके जे काही कॅल्क्युलेटेशन दॅट विल बी द टोटल लेंथ. ओके दॅट विल बी द ग्रॉस लेंथ. ओके ग्रॉस लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर स्कर्टिंग. ओके देन वी विल हॅव टू डिडक्ट दॅट पर्टिक्युलर ओपनिंग आणि डोअर. ओके सो फर्स्ट कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर स्कर्टिंग. ओके लेंथ कॅल्क्युलेट करा इच रूम साठी. ओके टोटल ग्रॉस लेंथ आणि सांगा मला. Okay, yes, 14 point. Okay. Okay. 14.8, 13.4 and 14 meter. Okay. It will be your lay. Now, deductions. Okay. So, deductions for doors will be there. Okay. Upon total... वाईल कॅल्क्युलेटिंग द स्कर्टिंग आपण टोटल एरिया कन्सिडर केलेला आहे बट इथं जे काही डोअर आहे इथं आपण स्कर्टिंग प्रोव्हाइड करणार नाही कारण तिथं डोअर इथं सुद्धा आपण स्कर्टिंग प्रोव्हाइड करणार नाही. ओके सो फर्स्ट फॉर
डोअर वन द डिडक्शन्स विल बी डायरेक्टली, जे काही तुमची डोअर वनची लेंथ असेल ती होती तुमची 1.5 मीटर. ओके, डोअर वनची जी लेंथ आहे दॅट इज 1.5 मीटर. ओके, 1.5 मीटर. ओके, सो दिस विल बी फॉर डी वन द क्वांटिटी विल बी एन अँड द लेंथ विल बी 1.5 मीटर. ओके, नाव फॉर द डी टू, नाव फॉर द डी टू, डी टू साठी इन केस ऑफ द डोअर सेकंड वी आर गोइंग टू डिडक्ट द क्वांटिटी टू टाइम्स. ओके, कारण इथं पर्टिक्युलर रूम थ्रीचा पेरीमीटर कॅल्क्युलेट करताना पूर्ण घेतलेला आहे. सिमिलरली रूम टूचा सुद्धा पेरीमीटर कॅल्क्युलेट करताना आपण होल एरिया कन्सिडर केलेला आहे. देअर फोर जी काही तुमची डिडक्शन असेल फॉर द डी टू विल बी टू टाइम्स. ओके, हा एक एरिया तुम्हाला मायनस करावा लागेल, सॉरी लेंथ मायनस करावी लागेल, ऍज वेल एज ही लेंथ सुद्धा तुम्हाला मायनस करावी लागेल. ओके, सो फॉर द डी टू द लेंथ विल बी टू टाइम्स. ओके, द फॉर द डी टू द लेंथ नंबर ऑफ डिडक्शन विल बी टू टाइम्स अँड द लेंथ आहे तुमची डी टू ची 1. ओके, द लेंथ ऑफ द डी टू इज 1 मीटर. ओके, फॉर 2 मल्टीप्लाइड बाय 1 दॅट इज एका साईडचं 1 मीटर आणि अदर साईडचं अगेन 1 मीटर. ओके, फॉर रूम 3 1 मीटर डिडक्शन, फॉर रूम 2 अगेन 1 मीटर डिडक्शन. ओके, सिमिलरली फॉर द ओपनिंग फॉर द रूम 1 द डिडक्शन विल बी अगेन 1.2 मीटर अँड फॉर रूम 2 द डिडक्शन विल बी 1.2 मीटर. ओके, सो सर्व डोअरचे काही डिडक्शन आहे ते आपलं झालं. नाव for the opening it will be again 2 multiplied by 1.2, for d2 it will be 2 multiplied by 1, and for the door 1 it will be 1 multiplied by 1.5. d1 sathi 1 as ka prakaran fakt ekas perimeter madhe apan tala consider kelela aahe, bahera cha jo kai perimeter asel to apan consider kelela nahi. Okay, so now these are the all the deduction. Now jar tumhi particular room tumcha pahilele astil, okay, skirting jar tumcha gharamadhe baghitle asel, jithe kuthe tumchi wall aste ani jithe kuthe tumche frame lavlele aste, in case of the door jithe asel तिथं फ्रेम पर्यंत तुमची स्कर्टिंग दिलेली असते. ओके, सो ती जी स्कर्टिंग आहे ती लेंथ तुम्हाला ऍडिशनल करावी लागेल. ओके, ऍक्च्युअली दॅट क्वांटिटी इज वे टू लेस, बट जर तुम्ही मल्टीस्टोरी बिल्डिंग असेल तर ती क्वांटिटी खूप जास्त होऊन जाते. देअरफोर वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऍज मच ऍज ऍक्युरेट पॉसिबल. ओके, एखादी रूम असेल तर तिथं आपण ते एखाद्या इट इज इग्नोर करू शकतो, कारण ते तुमचं वेस्टेजेस मध्ये तेवढी क्वांटिटी चालली जाते. पण इन केस ऑफ द मल्टीस्टोरी बिल्डिंग दॅट क्वांटिटी इज वे मच हायर. ओके, देअरफोर the addition for the doors will be there. Okay, addition for the doors will be there. Okay, now as we remember, okay, je kai tumcha particular ghar asel, okay, tithe je kai tumchi samjha je kai door frame asel, total door sorry wall width asel, tyapaki door frame center la aste ani tithparyanta tumchi skirting suddha provide keleli aste. Okay, hi regular wall skirting ani je kai tumchi door width ahe tithe tumchi skirting itha provide keleli asel. सो ही लेंथ जी आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, नाव सपोज दिस इज द पर्टिक्युलर वॉल विड्थ. ओके, ही जी काही पर्टिक्युलर आहे ती वॉल विड्थ आहे तुमची. ओके, दिस इज युअर पर्टिक्युलर टोटल वॉल विड्थ. ओके, त्यामध्ये तुमचं ऍट द सेंटर इथं घेऊ आपण, दिस इज युअर पर्टिक्युलर वॉल विड्थ आणि त्यामध्ये हे सेंटरला तुमचा डोअर फ्रेम आहे. ओके, ही जी काही आहे तुमची ती डोअर फ्रेम आहे आणि जे काही ब्ल्यू ने इथं दिसते आहे that is your skirting. Okay, both side la tumchi skirting asel in case of the internal door. Okay, so as we know that the thickness of the particular wall is 30 or 0.3. okay, ही जी काही थिकनेस आहे दिस इज 0.3. ओके, त्याच्यामधून आपण मायनस करणार याची थिकनेस और याची विड्थ दॅट इज 120 होती तुमची, म्हणजे 0.12 असेल. सो 0.3 मायनस 0.12 दॅट विल गिव्ह अस द divided by 2 that will give us the skirting on the each side. Okay, 0.3 minus 0.12, okay, that is door frame ची quantity असेल, divided by 2 त्याच्यामुळे ही quantity ही जी काही length आहे ती तुम्हाला भेटून जाईल. Okay, so for d1 suppose okay for the d1 okay the length additional length will be 0.3 divided by 0.12. okay, 0.3 divided by sorry 0.3 minus 0.12 divided by 2. Okay, that will give us the offset on the either side. Okay, now as for the d1 साठी फक्त तुमची इथं समजा जर फ्रेम असेल तुमची तर फक्त एवढीच तुम्हाला क्वांटिटी एका साइडची क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे ऍडिशनल. ओके, देअरफोर
सही था असेल. ओके सो द क्वांटिटी विल बी एका साइडचं दिस साइड इज नंबर ऑफ विल बी ऑन दिस पर्टिक्युलर साइड इट विल बी वन, ऑन दिस पर्टिक्युलर साइड इट विल बी सेकंड नंबर. ओके नाउ फॉर द बी टू, सपोज हा तुमची डोअर फ्रेम असेल इथं, डोअर फ्रेम असेल, तुम्हाला इथं एक क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची, इथं एक्स्ट्रा ऍडिशनल क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची, इथं आणि इथं, असे तुम्हाला चार ऑफसेट कन्सिडर करायचे. ओके दिस विल बी युअर फर्स्ट ऑफसेट, दिस विल बी युअर सेकंड एक्स्ट्रा लेंथ, दिस विल बी युअर थर्ड एक्स्ट्रा लेंथ, अँड दिस विल बी युअर फोर्थ एक्स्ट्रा लेंथ. ओके सो फॉर डी टू द नंबर्स विल, वेर एज फॉर द डी वन द नंबर्स विल बी टू. ओके ट्राय टू कन्सिडर अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर पॉइंट. ओके देअर फोर ऍडिशन ऑफ द डोअर करताना द नंबर्स फॉर द डी वन विल बी टू अँड द नंबर्स फॉर द डी टू विल बी फोर. ओके एका ठिकाणी दोन, एका ठिकाणी फोर. नाउ फॉर द ओपनिंग, नाउ ओपनिंग मध्ये तुमची डोअर फ्रेम नसेल. ओके इन दिस पर्टिक्युलर ओपनिंग तुमची डोअर फ्रेम नसेल. ओपनिंग म्हणजे तुम्हाला माहिती असेल जिथे आपण डोअर प्रोव्हाइड करत नाही, फक्त डायरेक्ट ओपनिंग ठेवतो, त्याच्यामध्ये काहीच नसते. सो इन दॅट पर्टिक्युलर ओपनिंग द ऍडिशनल लेंथ विल बी द थिकनेस ऑफ द पर्टिक्युलर वॉल. ओके डोअर फ्रेम नसल्यामुळे तुम्हाला, डोअर फ्रेम नसल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कंटिन्युअस, डोअर फ्रेम ही नसल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कंटिन्युअस स्कर्टिंग प्रोव्हाइड करावं लागेल. सो दॅट एक्स्ट्रा लेंथ विल बी द थिकनेस ऑफ अवर पर्टिक्युलर वॉल. वॉलची थिकनेस आहे तुमची 0.3. ओके सो फॉर द ओपनिंग वी आर गोइंग टू ऍड एज अ 0.3. ओके ओपनिंग साठी डायरेक्टली 0.3 तुम्ही ऍड करणार, आणि दोन्ही साईडला तुमचे ओपनिंग साठी इकडचा 0.3 ऍड करणार, ऍज वेल एज या साईडचा सुद्धा 0.3 ऍड करणार. ओके बी टू. ओके फक्त लक्षात घ्या नंबर आपण कसे घेतले, 2, 4 अँड 3. ओके नंबर आपण कसे घेतले, 2, 4 अँड 2. ओके 2, 4, 2. ओके सो द लेंथ, ऍडिशनल लेंथ 0.9 ऑन द ईच साइड. ओके अँड सो कॅल्क्युलेट द क्वांटिटी. ओके सो द स्कर्टिंग, टोटल क्वांटिटी ऑफ द स्कर्टिंग विल बी दिस पर्टिक्युलर ग्रॉस लेंथ मायनस डिडक्शन्स. ओके हे तुम्हाला मायनस करावे लागतील, प्लस दिस पर्टिक्युलर ऍडिशन दॅट विल गिव्ह अस द क्वांटिटी इन द मीटर. ओके ऑलवेज रिमेंबर दॅट फॉर द स्कर्टिंग द क्वांटिटी विल बी कॅल्क्युलेटेड इन द रनिंग मीटर, और फक्त मीटर मध्ये, रनिंग मीटर म्हणतो आपण जनरली, दॅट इज क्वांटिटी विल बी कॅल्क्युलेटेड इन द मीटर. ओके दिस इज फॉर द स्कर्टिंग, एवढं लक्षात ठेवा. फक्त अगेन स्कर्टिंग तुमचं जनरली, ओके इन केस ऑफ द डब्ल्यू सी बाथ. ओके डब्ल्यू सी बाथच्या वॉल मध्ये, ओके सपोज रूम 3 जी आहे तुमची डब्ल्यू सी बाथ आहे, इन दॅट केस हा जो काही तुमचा डोअर फ्रेम असेल, ओके जे काही अदर साईड असेल, जर तुम्ही प्रॉपरली जर बघितलं, जे आपण डॅडो प्रोव्हाइड करणार ती इथपर्यंत असते तुमची. ओके डॅडो जी आपण प्रोव्हाइड करणार ती तुमच्या डोअर फ्रेम पर्यंत असते, त्यामुळे इन केस ऑफ द डोअर्स विच इज कनेक्टेड, डब्ल्यू सीचा डोअर असेल तर फक्त एका साईडचं ऍडिशन तुम्हाला करायचं आहे. ओके अदर साईडचं ऍडिशन तुम्हाला करायचं नाही इन केस ऑफ द स्कर्टिंग. ओके कारण तिथे ऑलरेडी तुमची डॅडो प्रोव्हाइड केलेली असेल, इन केस ऑफ द डब्ल्यू सी बाथ मध्ये डॅडो ऑलरेडी तिथे प्रोव्हाइड केलेली असते, त्यामुळे नो नीड टू ऍड फॉर द अदर साईड. ओके जस्ट रिमेंबर दिस पर्टिक्युलर पॉइंट. ओके वी विल डिस्कस दिस पर्टिक्युलर इन डिटेल इन केस ऑफ द अवर प्रॅक्टिकल मध्ये, तुम्हाला डिस्कस करेलच मी. फक्त एक सर्वांना कोणाला माहिती होतं वुड वर्किंग डोअर फॅनल आणि वुड वर्किंग डोअर पॅनल, त्यामुळे मी तुम्हाला एक जनरली सांगितलं. ओके त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये आपण सर्व कॅल्क्युलेशन प्रॉपरली बघूच अजून, इन केस ऑफ डब्ल्यू सी बात असेल, लॉबीचा असेल. ओके वी विल सी दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी डिटेल. ओके ओके नाउ इफ यू हॅव एनी डाउट्स, ओके माझ्याकडे आज एकच मोबाईल असल्यामुळे मी तुमचे चॅट बॉक्स बघू शकलो नाही. ओके तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर लेट मी नो. ओके सो टोटल इज 37.44. ओके जस्ट क्रॉस व्हेरीफाई इट. ओके आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड द पर्टिक्युलर टॉपिक.
असं जे काही तुमचे ISC 1 होणार आहे दॅट विल बी ऑन द गुगल क्लासरूम. तुम्हाला माहितीच असेल आपलं जे काही ISC 1 होणार आहे ते आपण गुगल क्लासरूम वरती मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक टीचर गुगल क्लासरूम वर सपोर्ट करणार आहेत. पर्टिक्युलर जे काही तुमची ISC 1 क्वेश्चन पेपर असेल आणि यू हॅव टू सॉल्व अँड सबमिट दॅट पर्टिक्युलर असाइनमेंट ऑन द गुगल क्लासरूम ओनली. ओके, सो आपला ऑलरेडी आय थिंक गुगल क्लासरूम आहे, त्याच्यावरती भरपूर स्टुडंट ऑलरेडी आय थिंक पूर्ण स्टुडंट जॉईन झालेले आहेत. जे जॉईन झालेले असेल त्यांनी सुद्धा जॉईन होऊन जा, जो काही मेन एक्झामचा आपला मेन जो काय आहे तो. ओके, again for the ISC 1 the I have already published the syllabus. okay, so on that particular syllabus if you have any doubts, okay, ta sanga mala. generally the pattern will be 15 marks the question hai na tumcha, to generally don theory questions ani ek numerical sal tumcha approximate estimate var tha. okay, the numericals will be dependent the practical madhe apan je ghetle ani je theory la ghetle dogancha mix up ek asel. okay, असं नाही की प्रॅक्टिकलला घेतलं म्हणजे ते हार नाही, असं नाही. ओके, दोघांचं मिक्स आहे म्हणजे जे प्रॅक्टिकलला आपण न्यूमेरिकल घेतले आहे ऍज वेल ऍज जे मी तुम्हाला नोट्स दिलेले आहे आणि जे आपण लेक्चरला सुद्धा घेतलेले आहेत. ओके, त्या सर्व न्यूमेरिकलचं प्रॉपरली स्टडी करा. ओके, त्यापैकी म्हणजे ते त्याच टाईपचं एखादं एक्झाम्पल असेल अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचं आणि दोन थेरी असतील कोणत्या याच्यावरती. ओके, सो जस्ट ट्राय टू सॉल्व दॅट पर्टिक्युलर. आणि अगेन नोट दिलेला आहे म्हणून जसेच्या तसं उतरवू नका इन केस ऑफ द IS 1 ओर. ओके, नाही तर नोट्स मधून जसे जसं उतराल तर मी मार्क्स देणार नाही. ओके, लक्षात ठेवा मी प्रत्येक क्वेश्चन पेपर थ्रूली रीड करतो. ओके, कोणताही एकाही माझ्याकडून सुटत नाही. सो जर तुम्ही काही तिथं जसेच्या तसं लिहिलं असेल देन आय एम गोइंग टू गिव्ह यू द 0 marks. ओके, इफ यू आर जस्ट रायटिंग देन इट फ्रॉम द नोट्स. ओके ओके, यू कॅन लिव द पर्टिक्युलर लेक्चर, दिस विल बी आवर फॉर टुडे. ओके, आणि बाकी C5 किंवा C3 जी बॅच असेल जॉईन मी ॲट द 11:45. ओके.